आता आपण जो नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न झाला त्याकडे येऊया. पहिलं फॉक्सकॉन. फॉक्सकॉनच्या संदर्भात तसे यापूर्वी देखील मी सगळं सांगितलेलं आहे, पण हे बघा, आता तत्कालीन मंत्री म्हणतात सुभाष देसाई, फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. कोणाच्या काळात म्हटलंय? उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हटलंय. उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये मंत्री सुभाष देसाईंना जरी माहिती होतं की फॉक्सकॉन येत नाही आहे, हा प्रकल्प आता गेलेला आहे, तर ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस असं का त्यांनी भूमिका घेतली, किंवा शिवसेनेने, किंवा काँग्रेसने, किंवा एनसीपीने भूमिका का घेतली की या सरकारच्या काळात गेला? तुम्हाला तर माहिती होतं, हे तर या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे. तो म्हणजे आज कधीही एवढं खोटं बोलणं मी ऐकलं नव्हतं या राज्यात जेवढं आज मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं, किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल. मी हे नाही म्हणत की उपमुख्यमंत्री महोदयाला खोटं बोलायचं होतं किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करायची होती, पण नक्की एक गोष्ट आहे की त्यांना जे ब्रीफिंग मिळालेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटकडून असेल, त्यांच्या टीमकडून असेल, हे चुकीचं मिळालेलं आहे. त्यांनी जो एक ती बातमी दाखवली देसाई साहेबांची, माझ्याकडे इथे असेल ती बातमी, हा, फॉक्सकॉन वॉन्ट सेटअप प्रपोज युनिट इन महाराष्ट्र सेज शिवसेना मिनिस्टर, ही आहे साधारणपणे जानेवारी 2020 ची बातमी. आता ही बातमी आहे वेदांताची. याच्यात बातमीमध्ये जर त्यांनी पूर्ण बातमी वाचली असती तर त्यांना कळलं असतं की याच्यात देसाईज कॉमेंट्स फाइनली सेट द रेकॉर्ड स्ट्रेट ऑन फॉक्सकॉन्स proposed $5 billion investment in the state to set up a plant to make mobile phones and components to help create 50,000 jobs by 2020. हे वेदांताचं जे होतं, हे वेदांताचं नाही, फॉक्सकॉनचं जे होतं, हे मला वाटतं 2016 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेला एमओयू होता. त्याच्यानंतर फॉक्सकॉन त्यांनी तमिळनाडूमध्ये जागा बघितली आणि मग मला वाटतं USA गेले आणि तिथे प्रोडक्शन सुरू झालं. महाराष्ट्रात 5 वर्ष आल्या नसल्यामुळे एमओयूची जी जागा त्यांनी निश्चित केलेली MIDC कडून ती लॅप झाली आणि त्याचं उत्तर हे देसाई साहेबांनी मला वाटतं तिथे हाऊसमध्ये वगैरे दिलं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.